हरि ओम, माझं नाव अवंबती विराकदम, उपासना केल्या तो राम मंदिर. माझ्या मुलाचा मी अनुभव सांगते की माझा मुलगा 10 वर्षाचा 2012 सालची गोष्ट आहे. माझा मोठा मुलगा त्यावेळा एक्सपायर झाला 2010 ला आणि त्याच्यानंतर 11-12 साली माझा दुसरा मुलगा तो SSC पास झाला आणि तो काही एक वादळ चक्र आलं असं की त्या काळामध्ये तो थोडा डिप्रेशनमध्ये गेला आणि डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे त्याचं शिक्षण कुंटलं. शिक्षण कुठलं 10वी पास झाला मिलिटरी स्कूलला होता तो टोकोडा मिलिटरी स्कूलमध्ये आणि पास झाला परंतु पुढचं शिक्षण तो नाही घेऊ शकला. हुशार होता पण एक असं वादळ आला तो डिप्रेशनमध्ये गेला नाही काहीच करू शकला नाही आणि डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे माझी अशी अवस्था आली की खूप मी सुद्धा टेन्शनमध्ये गेले कारण मोठा मुलगा ऑलरेडी एक्सपायर झाला होता हा एकच मुलगा. ह्या टेन्शनमध्ये असताना बाबूची तर भक्ती चालूच होती. मग मुलाला मुलगा पण माझ्याबरोबर येऊ शकत नव्हता दादांकडे. मग मी दादांकडे त्याचे कागदपत्र घेऊन गेले डॉक्टरांकडून जे ट्रीटमेंट चालू होती त्या ट्रीटमेंट सायकोलॉजिकल प्रॉब्लेमची त्याची कागद घेऊन दादांकडे गेले आणि दादांना सांगितलं सर्व मुलाच्या बाबतीमध्ये का मुलगा काय माझा येत नाहीये इथे परंतु असं असं प्रॉब्लेम आहे. दादांनी त्यावेळेस सांगितलं की काय काळजी करू नका तुमचा मुलगा चांगला होईल आणि मी पण विश्वास ठेवला बापू त्याला चांगला करतील मी विश्वास ठेवला की नाही. त्याच्यानंतर प्रसन्न उत्सवामध्ये बापूंनी पूजा करून घेतली प्रत्येकामध्ये सांगितलं होतं की पूजन करा म्हणून आणि त्यावेळेला मी माझ्या मुलाला घेऊन पूजनाला आले. मी पूजन केलं माझ्या मुलाने पूजन केलं आणि तिथून त्याची फरक पडला त्याच्या ह्याच्यामध्ये की त्याच्या या पुढच्या ह्याच्यामध्ये जर्मीमध्ये प्रवास पडला फरक पडला तो त्याची प्रगती होत गेली हळूहळू तो प्रगती होत गेली तो व्यवस्थित वागू लागला चांगला वागू लागला आणि पहिल्यापेक्षा त्याने खूप चांगला फरक पडत गेला. शिक्षण तर त्याचा बाजूलाच गेलं परंतु हुशार होता तो आणि बापूंनी त्याला काही याद घालू दिलं नाही वा मागायला जाऊ दिलं नाही. बापूंनी त्याला चांगला म्हणे रोज उदी लावतो गळ्यात डॉक्टर म्हणतो बापूला जर प्रेम करतो बापूबद्दल त्याच्या मनात श्रद्धा आहे उपासना मी करते तेही माझ्या आई त्याला सर्व तो सहकार्य करतो त्या बाबतीमध्ये आणि तो हळूहळू चांगला होत गेला. चांगला होत गेला की आता तो इतका चांगला झालेला आहे की स्वतःचा व्यवसाय त्याने खोललेला आहे. त्याने तरंको फायवेला हॉटेल स्वतःचं बांधलेलं आहे. परत त्याने ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय केलेला आहे कोळसा ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय करतो आणि आता स्वतःच्या पायावर उभा आहे. स्वतःसाठी सर्व स्वतःचा ब्लॉक आहे परंतु स्वतःसाठी त्याने सेपरेट ब्लॉक घेतला. आता तो 30 वर्षाचा आहे आणि बापूंनी त्याला म्हणजे असं काय स्टेप बाय स्टेप बाहेर काढलं की हळूहळू त्याचा प्रवास म्हणजे उत्कर्ष शोध केलेला आहे. परत त्याच्या कोरोनाच्या काळामध्ये की तो बाहेर जायचा ट्रान्सपोर्टिंगच्या व्यवसायामध्ये त्याला जेटीमध्ये जावं लागायचं खूप लोकांशी संपर्क यायचा आणि रात्रीची वेळ असायची आणि व्यवसाय गाड्या आहेत तर बंद करू शकत नाही मुलांच्या जायचा आणि बऱ्याच वेळा काय झालेलं आहे की कोरोना हा बाजूच्या बऱ्याच मुला मागायचा. त्याचा मित्र जो आहे तो सरकारी दवाखान्यात होता तर तो त्याला फोन करून बोलला अरे तुझ्या मित्रांना कोरोना झालं पहिला तू पॉझिटिव्ह असशील पहिला तू ती टेस्ट करायला ये असं सांगायचं आणि तो हा पण घाबराचा मी धावत जावत टेस्ट करायला जायचा आणि जेव्हा तो जायचा टेस्ट करायला तेव्हा त्याची टेस्ट निगेटिव्ह यायची. फक्त मी रोज सांगायचे बापू हा बाहेर जातो कामासाठी बाहेर जातो पण तू त्याची काळजी घे त्याच्या बरोबर राहा त्याला काही त्रास होता कामा नाही कारण सगळा जीव आईचं कसं असतं मुलामध्ये अडकलं असतो आणि बापू खरोखरच त्याची इतकी काळजी घ्यायचं की 6 ते 7 वेळा असं झालं की त्याच्या संपूर्ण म्हणजे त्याच्या बरोबर त्याचा ड्रायव्हर असतो गाडीचा संगती त्या ड्रायव्हरला पण झाला प्रत्येक वेळेला असं झालं की बाजूच्या ग्रुपच्या मुलांना होतो त्याच्यात जायचा तो आणि 6 ते 7 वेळा टेस्ट अशी झाली की तो नॉर्मल आला तो निगेटिव्हच कायम असायचा. एक दिवशी त्या म्हणाला सुद्धा आई असं काय गं की सगळे पॉझिटिव्ह येतात पण मी निगेटिव्ह मला काही झालंच नाही मी निगेटिव्ह आलो. अरे तुला माहित नाही का म्हटलं तू काय करतोस बापूची उदी लावून जातोस बापूला मारतोस पाया पडतोस ना लाकड लागतोस श्रद्धा आहे तुझी हा आहे ना म्हणून तुला म्हटलं बापूने तारले बाकी काय नाही म्हटलं बापूने तुझं आणि कारण तो खूप मित्र होता तर चुकून जरी कोरोना झाला असता ना तो टेस्ट मध्ये इतका गेला असता ना आणि हे बापूला माहिती होतं कदाचित बापूने त्याच्या त्यामुळे त्याला खूप टेन्शन एकदा झालं टेम्परेचर खूप आला एक दिवस त्याला म्हणजे एकदा आणि त्याच पिरियडमध्ये टेम्परेचरला खूप आम्ही डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली त्या डॉक्टरांनी त्या प्रायव्हेट डॉक्टरने काही सांगितलं त्यांनी घाबरू नाही डॉक्टर बापूच्या कोणाने चांगले भेटले त्यांनी टेस्ट पण करायला लावली नाही त्यांनी सांगितलं घाबरू नका जाईल ताप टेस्ट करायला लावली तर ते आधी टायफॉइडची टेस्ट हा आमचा जीव भांड्यात त्याला चला कोरोना नाही
परंतु तो आत्ता जात नाही, 102 103 102 103 पाहत आम्ही घरातच त्याला ट्रीटमेंट दिली. कारण नर्स असल्यामुळे त्या डॉक्टरने सांगितलं की तुम्ही घरातच ट्रीटमेंट करा, त्याला कोरोना काही नाही आहे, तुम्ही दुसऱ्या तिकडे जाऊ नका. पण 13 दिवस झाले तरी पण तो आपका जाईल नाही. शेवटी डॉक्टर म्हणाले की आता असं करा, डेंग्यूची की साथ किंवा काय असू शकतं, अजून तुम्ही एका स्पेशालिस्टला दाखवा, मी चिठ्ठी देतो. आणि आज जो गोळी देतो, आज जो गोळी देतो ताप नाही उतरला तर तुम्ही उद्या दुसरीकडे जा त्याचे डेंग्यूची वगैरे टेस्ट करायला. ठीक आहे म्हटलं. पण बापूला म्हटलं, बापू आता जे काय आहे ते आता तूच कर, आता आम्ही दुसऱ्या दवाखान्यात जायला नको आणि त्याला कुठलं इन्फेक्शन लावायला नको, झालंय का तर तू त्याला बरं कर. आणि बापूने खरोखरच प्रार्थना ऐकली आणि बापूने बरं केलं. ते जे डॉक्टरने वेळ दिली साधीच दिली होती, पण त्या वेळेने त्याला बरं वाटलं आणि ताप उतरला तर उतरला. कोरोना पिरियडमध्ये त्याला काही झालं नाही, तो टायफॉइड होऊन गेला तेवढाच, पण नंतर त्याला कुठलाही इन्फेक्शन झालं नाही, काय नाही काय नाही काय नाही. हरिओम श्रीराम.